3 तास 3 तासाच्या आत अनिल देशमुख ओ विद्याताई तुम्हालाही सांगते पवार साहेबांबरोबर त्या सुप्रियाताईंबद्दल या जयंत पाटलांबद्दल आणि न जाणे कोणाकोणाबद्दल कदाचित तुम्ही पण असाल त्यांच्या यादीत जे जे बोलले ना 3 तासात लोकांसमोर पब्लिश करू हा परत नादी लागायचं नाही. मार्च महिन्याच्या 2020 मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांनी मला सांगितलं चित्राताई एका महिलेला त्रास होतोय तिला मदत करायची आहे आणि मी त्यांच्या क्लिनिकला गेले होते. हो मी गेले होते तिथे यांची सून गौरी चव्हाण आली होती तिचे बाबा सुद्धा आले होते. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय होतंय. तिच्यावरती गलिच्छ आरोप या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई त्यांना मुलगा हवा होता. मुलगा हिला पहिली मुलगी आहे दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही. हे मी नाही सांगितलंय त्या गौरींनी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं. कशा पद्धतीने शिवीगाळ होते कशा पद्धतीने मारहाण होते एवढंच नाही या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला तिचा विनयभंग केला. तिने हे घरी सांगितलं ही सासूबाई हिने सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही. घराबाहेर काढलं 2 दिवसांनी वडिलांना घेऊन गेली वडिलांना मारहाण केली सुनेला मारहाण केली पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी हाकलून दिलं कारण गौरीची सासू कोणी साधी बाई नव्हती ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती महिलांची अध्यक्ष होती. त्याच्यानंतर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले FIR लिहित असताना ही विद्या चव्हाण हिचा नवरा हिचा मुलगा पोलीस स्टेशनला आले आणि धमकी दिली की जर हे थांबवलं नाहीस तर तुझ्या जीवाला तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. अरे ही बाई जिनी आपल्या नातवाला एका मुलीला तिच्या आईपासून तोडलं ही मला शहाणपणा शिकवणार आणि ती कोणाकडे नाही गेली ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली. महाराष्ट्राचे जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले ती उठून चित्रावाकडे नाही आली ती पवार साहेबांकडे गेली. तिने सांगितलं नो रिस्पॉन्स. मग ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली नो रिस्पॉन्स. ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल पोरगी डॉक्टर आहे पोरगी सुशिक्षित आहे तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही. इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती लाज वाटायला पाहिजे या बाईला. आज मला हे बोलायला लागलंय ज्या अवस्थेमध्ये तिची सून माझ्याकडे आली त्या पोरीचं ना बघवत नव्हतं तिच्याकडे केलं तिला गाईड. मी तिला गाईड केलं विद्या चव्हाण बोल आता काय करणार कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहिती आहे. तुझ्यामधल्या कला मला माहिती आहे. काय करू ताई मी कुठे जाऊ मी कुणाला सांगू माझी पोरगी माझ्या
पासून नेली तोडून, रडून रडून बेहाल झालेली एक डॉक्टर मुलगी माझ्या समोर बसली होती. आणि हा जर अपराध असेल ना विद्या चव्हाण, तर असे हजार अपराध चित्रावाक करेल, हजार अपराध करेल. आपल्या सुनेचे कसे धिंडवडे काढले त्या पोरीनी, मला रडून सांगितलं मी महाराष्ट्राच्या समोर सरते हो, मी तिला मदत केली. मी तिला सांगितलं ताई मी काय करू, मी म्हटलं तुला बोलावं लागेल ताई, तुला जावं लागेल लोकांसमोर. तिचं म्हणणं होतं की तुम्ही माझ्यासोबत चला. मी म्हटलं तिला की मी जर आली तर तुझ्या घटनेला हे लोक वेगळं रूप देतील, तुला न्याय मिळणार नाही. आज मला आनंद आहे विद्या चव्हाण, आय एम व्हेरी हॅपी. काय सांगू, कारण तू सगळ्या केस हरली आहे. आज ते लेकरू त्या आईच्या कुशीमध्ये आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा चित्रा वागचं याचा मला अभिमान आहे. आणखीन एका शेवटचं जाता जाता, मी जे काय तुम्हाला सांगितलं याच्यात तुम्हाला कुठलीही गोष्टीचा खोटेपणा आढळला, या विद्या चव्हाणच्या सुनेने सांगितलं मला. कोर्टाची ऑर्डर आहे की हे घरातल्या या प्रकरणाबद्दल कुठे जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही, पण बाईंनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलंय ते त्यांचं बघून घेतील. पण तरी तुम्हाला जर सत्यता जाणून घ्यायची असेल तर मी तिच्या सुनेचा नंबर तुम्हाला देते, तुम्ही बोलून विचारून व्हेरीफाय करू शकता. एवढं मला इथं शेवटचं सांगायचंय. धन्यवाद.